आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन आलो आहोत, खास करून त्यांच्यासाठी ज्यांच्या देशात कोरोना विषाणूंचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय. हा संसर्गजन्य रोग अनेक देशांमध्ये खूप वेगानं पसरतोय, परंतु चेक रिपब्लिक हा एक असा युरोपियन देश आहे ज्यानं या विषाणूंच्या प्रसाराचा वेग कमी करण्यात यश मिळवलंय. यासाठी आम्ही नेमकं काय वेगळं केलंय हेच या व्हिडिओद्वारे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय, जेणेकरून तुम्हीही असं करू शकाल. कोरोना विषाणूला परिणामकारकरित्या कसं थोपवायचं, सामाजिक दूरीकरण आणि घरातच राहणे हे नियम आम्ही सर्वजण पाळतो. स्वच्छतेच्या सवयीही काटेकोरपणे सांभाळतो. हे सगळं तुम्हीही करत असाल, पण आमचं वेगळेपण हे आहे की आमच्या इथे प्रत्येकजण मास्क लावूनच बाहेर पडतो, अगदी प्रत्येकजण. याआधी तुम्ही ऐकलं असेल की मास्क लावल्यानं काही विशेष फरक पडत नाही, पण तरीही आज अभ्यासानं हे सिद्ध केलंय की घरी तयार केलेले मास्क आपल्याला अंशतः संरक्षण देऊ शकतात. हो, अंशतः, पण छोटेसे संरक्षण ही आजच्या परिस्थितीत आवश्यकच आहे. विशेषतः शिंकताना, खोकताना किंवा श्वास घेताना सुद्धा तुमच्याकडून इतरांना होणारा संसर्ग मास्कमुळे रोखला जातो. अनेक जण रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीही संसर्गजन्य असतात, त्यामुळं आपण सर्वजण जेव्हा मास्क वापरतो तेव्हा मी तुमचं आणि तुम्ही माझं संरक्षण करता आणि आपण सर्वजण सुरक्षित राहतो. सध्याच्या परिस्थितीच्या अभ्यासातून हे दिसून आलंय की मौखिक संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मास्क अत्यावश्यक आहे. आमच्या व्यावसायिक अनुभवानुसार साधे घरगुती मास्क सुद्धा संसर्गजन्य घटकांचा प्रादुर्भाव रोखू शकतात. जास्तीत जास्त लोक मास्क वापरतील तर कमीत कमी विषाणू प्रसारित होतील आणि कमीत कमी लोकांना त्यांचा संसर्ग होईल. काही दिवसांपूर्वी मास्क वापरणाऱ्यांकडे पाहून लोक हसायचे, पण असे काही लोक ज्यांना मास्कच्या परिणामकारकतेची जाणीव आधीपासून होती त्यांनी सोशल मीडियामधून या गोष्टीचा प्रचार सुरू ठेवला. अनेक प्रभावी व्यक्ती, कलाकार यांच्या माध्यमातून मास्क वापरण्यासंबंधीचा विचार सर्वदूर पसरवला. खरं तर मास्कचा पुरवठाही त्या प्रमाणात नव्हता, पण एकाएकी विलक्षण असं काही घडलं. काही जणांनी आपल्या घरातच मास्क तयार करून गरजूंना मोफत वाटणं सुरू केलं. कारखाने, सभागृह, वृद्धाश्रम शिवण्याचे केंद्र बनल्या आणि हजारो लोक मास्क शिवण्याचे काम करू लागले. आम्हाला आता समजलंय की मास्कचा खरोखर उपयोग होतो आणि वैज्ञानिकांनीही याला पुन्हा पुन्हा दुजोरा दिलाय. आमच्या या लक्षात आलंय की केवळ 3 दिवसात एका देशातील 1 कोटी लोकांना मास्क पुरवले जाऊ शकतात. आमच्या हेही लक्षात आलंय की मास्क वापरल्यामुळं आम्ही विषाणूंचा संसर्ग अगदी मुळापाशीच रोखलेला आहे. कृपया हा संदेश जास्तीत जास्त प्रसारित करा आणि जास्तीत जास्त देशांमधील परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. लक्षात ठेवा, आपण मास्क वापरतो तेव्हा मी तुमचं आणि तुम्ही माझं संरक्षण करता आणि आपण सर्वजण सुरक्षित राहतो. मास्क लावून स्वतःचा फोटो काढा आणि मास्क फॉर ऑल हा हॅशटॅग वापरून प्रसिद्ध करा, त्यामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत.